शरद पवार सलग 3 दिवस पुण्यात तळ ठोकून आहेत. आज पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या संसदीय बोर्डची बैठक आहे. शरद पवार या बैठकीला उपस्थित राहतील. उमेदवारांवर चर्चा करून यादी फायनल होईल या बैठकीत. दरम्यान शरद पवार आज मराठवाड्यातील इच्छुकांच्या स्वतः मुलाखती देखील घेणार आहेत. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्यासोबत आहे. प्रदीप स्वरूप अगदी बरोबर आहे. खरं तर आज स्वतः शरद पवार जे आहेत ते पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक घेत आहेत आणि मराठवाड्यातल्या इच्छुकांच्या विधानसभा मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मुलाखत सुद्धा शरद पवार घेणार आहेत. मराठवाड्यामधल्या जवळपास 48 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार जे आहेत ते निसर्ग कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेले आहेत. दिवसभर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्वतः शरद पवार या बैठकीमध्ये उपस्थित असेल आणि इच्छुक उमेदवारांची मतं जी आहेत ती शरद पवारांकडून जाणून घेतली जाणार आहेत. आज दुपारी पक्षाची पार्लमेंटरी बोर्डाची बैठकसुद्धा पार पडते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रचाराचा अजेंडा त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांची यादी फाईल करून पक्षांतर्गत चर्चा करण्यासाठी सुद्धा आजच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये खरं तर यावरती चर्चा होणार आहे. मात्र विधानसभा मतदारसंघातील मराठवाड्यातल्या जवळपास 48 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हे पुण्यामध्ये बोलवण्यात आलेले आहेत. पुढचे सलग 3 दिवस हे शरद पवार पुण्यामध्ये तळ ठोकून असणार आहेत. पवारांनी 2 दिवसातले दौरे जे आहेत ते रद्द केलेले आहेत. मात्र इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन स्वतः शरद पवार हे खरं तर पक्षांतर्गत अहवाल जो आहे तो उमेदवारांचा बनवणार आहेत. महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे ते जवळपास 10 तारखेपर्यंत निश्चित होईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र पक्षांतर्गत यादी फायनल करण्याचं काम जे आहे ते स्वतः शरद पवारांकडून केलं जात आहे आणि पुढचे 3 दिवस हे स्वतः शरद पवार इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत ते पुण्यामध्ये घेणार आहेत. आज मराठवाडा विभागामधल्या जवळपास 48 विधानसभा मतदारसंघातील सगळ्या इच्छुक उमेदवारांना पुण्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्वतः शरद पवार इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत ते घेतील. मात्र ज्यावेळेस पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होईल त्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीमध्ये उमेदवारांवरती चर्चा जी आहे ती केली जाणार. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद प्रदीप या माहितीबद्दल.